तर इकडे मराठवाड्याची राजकीय दिशा ठरवणारे दोन दसरा मेळावे आज होत आहेत. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, तर नारायणगडावर मनोज सरांगे पाटलांचा पहिलाच दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आज दोन दसरा मेळावे जे आहेत ते बीडमध्ये पाहायला मिळणार आहेत. मनोज सरांगे पाटील नारायणगडावर त्यांचा दसरा मेळावा होतोय, तर दुसरीकडे पंकजा मुंडे 2017 पासून त्यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेला पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे सुद्धा असणार आहेत. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली. थेट जाणार आहोत नारायणगडावर. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दत्ता, मनोज सरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा आणि या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव हे काल रात्रीपासूनच या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. नक्कीच नारायणगडावरती मनोज जरंगे यांचा पहिलाच दसरा मेळावा पार पडतोय. रात्रीपासूनच या मेळाव्यासाठी मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे. आपण बघू शकता की हा सगळा परिसर जो आहे तो गर्दीने फुलून गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते नारायणगडावरती दाखल झालेले आहेत. नारायणगडावरती आलेले हे सगळे लोक सुरुवातीला नगद नारायण महाराजांचं जाऊन दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर सभेसाठी आपली उपस्थिती दाखवत आहेत. आपण जर हा सगळा परिसर बघितला तर सगळा परिसर हा गर्दीने फुलून गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणपणे 200 एकरचा हा सगळा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये सध्या नागरिकच नागरिक जमा झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मराठवाड्यामध्ये आज दोन मोठे दसरा मेळावे पार पडतात, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे तर मनोज जरंगे पाटील यांचा सुद्धा दसरा मेळावा आहे. सांगितलं जातं की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी तोंडावरती पार पडणारे हे दोन्ही दसरा मेळावे मराठवाड्याचं राजकीय भवितव्य घडवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र लोकसभेला जी परिस्थिती निर्माण झाली त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी सुद्धा लोक कशा पद्धतीने विधानसभेला पार्श्वभूमीवरती कशी प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र मनोज जरंगे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी जो काही भूमिका घेतल्या होत्या त्यानुसार तरी लोकसभेला आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र आज मनोज जरंगे पाटील हे राजकीय भूमिका घेणार का याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं त्याचबरोबर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर.